नमस्कार, मी अश्विनी. आपण पाहत आहात नवा कोरा डिजिटल प्लॅटफॉर्म अ लँटर्न मराठी. आता आपण दिवसभरातील राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा थोडक्यात आढावा घेणार आहोत. सुरुवात करूया राज्यातील घडामोडींनी. उद्योगपती अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटकं आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि मुंबई पोलीस दलात एन्काउंटर स्पेशालिस्ट म्हणून ओळख असलेल्या प्रदीप शर्मा यांना एनआयएनं अटक केली आहे. सकाळपासून एनआयएनं त्यांच्या मुंबईतील घरात छापा मारला होता आणि शोध मोहीम सुरू होती. दुपारच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. प्रदीप शर्मा यांनी गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. ओबीसींचे रद्द करण्यात आलेले स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण पुन्हा लागू करण्यात यावं या मागणीसाठी महात्मा फुले समता परिषदेच्या वतीनं नाशिक आणि बीड या ठिकाणी आंदोलन करण्यात आलं. अहमदनगरमध्ये किसान सभेच्या नेतृत्वात दूध आंदोलनास सुरुवात झाली. अकोले तालुक्यातील अंबड येथे दूध रस्त्यावर ओतून शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. अजित नवले यांच्या नेतृत्वाखाली अकोले तहसील कार्यालयावर निदर्शन करण्यात आली. दुधाचा दर, दूध व्यवसायाला FRP धोरण अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. पुढची बातमी विद्यार्थ्यांसाठीची. एका शाळेतून दुसऱ्या शाळेत 9वी आणि 10वी विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल तर तो शाळा सोडल्याच्या दाखल्याशिवाय अर्थात TC शिवाय मिळणार आहे. संबंधित संस्थेनं TC दिलाच नाही तर वयानुसार प्रवेश दिला जाणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांची अडवणूक करणाऱ्या राज्यातील शैक्षणिक संस्थांना चाप बसणार आहे. आर्थिक अडचणींमुळे अनेक विद्यार्थी शुल्क भरू शकत नाहीत. अशा वेळी संबंधित विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाते, शैक्षणिक नुकसान होते. त्यामुळे 9वी आणि 10वीत प्रवेश घ्यायचा असेल तर तो TC शिवाय द्यावा असा आदेश शासनाने दिला आहे. आता बातमी पर्यटनासंदर्भात. वेरूळ, अजिंठा लेणी, दौलताबादचा देवगिरी किल्ला, बीबीका मकबरा आणि औरंगाबाद लेणी ही जिल्ह्यातील 5 प्रसिद्ध पर्यटन स्थळे उघडण्यास बुधवारपासून परवानगी देण्यात आली. त्यामुळे पर्यटनाच्या राजधानीतील या व्यवसायाला गती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या दिवशी या स्थळांच्या स्वच्छतेची कामं करण्यात आली. आजपासून ऑनलाईन बुकिंग करणाऱ्या नागरिकांना प्रवेश देण्यात येणार आहे. मात्र खबरदारीचा उपाय म्हणून सुरुवातीला प्रत्येक पर्यटन स्थळावर दिवसभरात सकाळच्या सत्रात 1000 आणि दुपारच्या सत्रात 1000 अशा 2000 लोकांना प्रवेश देण्यात येईल. या होत्या काही राज्यातील घडामोडी. आता पाहूया काही राष्ट्रीय बातम्या. CBSE बोर्डाचा 12वीचा निकाल तयार करण्यासाठी गठीत केलेल्या 13 सदस्यांच्या कमिटीनं गुरुवारी सुप्रीम कोर्टात आपला रिपोर्ट सादर केला. यात बोर्डानं निकाल कोणत्या आधारावर जाहीर केला जाईल याबाबत माहिती दिली आहे. 12वीचा निकाल, 10वी आणि 11वीचा अंतिम निकाल आणि 12वीच्या प्री बोर्डाच्या निकालावर ठरवला जाणार आहे. सर्व गोष्टी सुरळीत झाल्यास 31 जुलै पर्यंत निकाल जाहीर केला जाऊ शकतो. पुढची बातमी लशीसंदर्भात. कोरोनाची रशियन वॅक्सिन Sputnik V लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे. भारतात या वॅक्सिनचे क्लिनिकल ट्रायल करणाऱ्या डॉक्टर रेड्डी लॅबोरेटरीजनं काल याबाबत माहिती दिली. हैदराबाद मधील डॉक्टर रेड्डीज कंपनीनं सांगितलं की भारतात Sputnik V वॅक्सिनच्या पायलट सॉफ्ट लॉन्चला आता बंगळुरू, मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, विशाखापट्टणम आणि कोल्हापूर सारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढवलं जाईल. त्यानंतर शहरांची संख्या वाढवली जाईल. आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम जवळील कोयूर मंडळच्या घनदाट जंगलात बुधवारी सुरक्षा दल आणि माओवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत आतापर्यंत 6 माओवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. यात एक महिलेचा समावेश आहे. ठार झालेल्या माओवाद्यांपैकी एक जण DCM कमांडर असल्याची माहिती आहे. वळूया आंतरराष्ट्रीय घडामोडींकडे. 2020च्या सुरुवातीला चीनच्या वुहानमध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याचं वृत्त आल्यानंतर तो विषाणू जगभर पसरेल याची साधी कल्पनाही कुणी केली नसावी. विषाणूनं सुरुवातीला वुहानमध्ये तांडव केलं. मग हळूहळू भारत, ब्राझील, ब्रिटन, अमेरिकेसह अनेक देशांमध्ये तो पसरला. मात्र आज वुहानमध्ये चित्र पालटल्याचे दिसते. या महानगरीतील जनजीवन आता पूर्ववत झालं आहे. वुहानमध्ये अनेक दिवसांपासून नवा रुग्ण आढळलेला नाही. इथं लसीकरण वेगानं झालं. चीनच्या इतर शहरातही नागरिक सामान्य जीवन जगत असताना दिसत आहेत. मात्र अजूनही लोक मास्क घालूनच घराबाहेर पडतात.
जगातील सर्वात मोठ्या सॉफ्टवेअर निर्मात्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशननं सत्या नाडेला यांची कंपनीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. भारतीय वंशाचे नाडेला गेली 7 वर्ष कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. कंपनीनं त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन उंची गाठली. नाडेला जॉन थॉम्सन यांची जागा घेणार आहेत. तर जॉन थॉम्सन पुन्हा एकदा लीड इंडिपेंडेंट डायरेक्टरच्या भूमिकेत परतणार आहेत. थॉम्सन यांना 2014 साली अध्यक्ष बनवण्यात आलं होतं. त्याआधी ते कंपनीच्या बोर्डात स्वतंत्र संचालक होते. या होत्या राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय घडामोडी. ताज्या घडामोडी आणि अपडेट्स जाणून घेण्यासाठी पाहत रहा आणि फॉलो करा लँटर्न मराठी. नमस्कार.